नमस्कार, मी मनुष्य पाठक, बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी आहे अमोल मिटकरींच्या संदर्भातली. अमोल मिटकरींचं अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू आहे. मनसे कार्यकर्त्यांनी गाडीवर हल्ला केल्यानंतर मिटकरींनी हे आंदोलन पुकारलंय. मुख्यमंत्री शिंदेंनी विचारपूस करावी असं मला अपेक्षित होतं असं अमोल मिटकरी म्हणाले. कुलकर्णी म्हणतात, म्हणजे त्यांच्याशी माझा संपर्क झाला नाही, पण गोकुलराजला फोन केला मी. ते म्हणतात, सर मेरे पास चार्ज आहे. म्हणजे मी चला काय सांगा ना, तुमचा चार्ज संपलाय म्हणून तुम्ही कोणाकोणाला भेटलात सगळे पोलीसवाले ते तर सांगा. म्हणून आज माझा या न्यायव्यवस्थे ज्या पद्धतीनं पोलीस अकोला पोलीस माझ्यासोबत वागली हे अकोला पोलिसांचं अपयश आहे. की 2 दिवसापासून FIR झाल्यानंतर सुद्धा 2-3 छाटछूट आरोपी तुम्ही एकत्र करता, त्यांना तुम्ही ॲडमिट करता. ॲडमिट केलं त्याला काही हायपरटेन्शनचा किंवा BP त्रास नव्हता, ते साबळ्याला त्याला काही त्रास नव्हता, त्याला ॲडमिट केलं. त्याने काय पैशाची देवाणघेवाण केली असेल ते आता SIT चौकशी मागितल्यानंतर सगळं तळात जाईल ना. मी सगळ्या पोलिसांचे CDR काढले पाहिजे. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना सगळ्या पोलिसांचे CDR काढले पाहिजे. हे कोणाकोणाच्या संपर्कात आहेत, कोणाचं अभय आहे यांना, कोणाकोणा आरोपीला यांना वाचवलं. आता माझा जीव गेला तर चालेल, पण मी मागणी हटणार. माझ्या कुटुंबावर ज्यावेळेस तुम्ही आणता ना त्यावेळेस मी सोडणार नाही. करू द्या, माझ्यावर काय गुन्हे दाखल करतायत ते. ज्या पद्धतीने ते वागतात हे अशी पद्धतीची वागणूक ती एका आमदाराला, त्याच्यामुळे मी आता संविधान हातात घेऊन जस्टिस मला तसं मिळणार नाही, तर संविधान हातात घेऊन मी जस्टिस मागतोय. जर या संविधानावर या पोलिसांचा विश्वास नसेल तर सांगून द्या, आमचा विश्वास नाही आहे. सतरक्षण आहे, खलनिग्रह आहे, तुम्ही काय फक्त शोबाजीसाठी वापरता का? तुम्ही म्हणता ना सज्जनांचं रक्षण करण्याला सतरक्षण आहे आणि दुर्जनाचं राजकारणासाठी खलनिग्रह आहे. मग दुर्बाळ्या नावाचा तो खल, तो दुर्जन, तो डायरेक्ट मला मारायच्या धमक्या देतोय, माझ्या कुटुंबाला संपवायच्या धमक्या देतोय. तुम्ही हातात हात असून धरून बसलेले आहात. हे चालणार नाही महाराष्ट्रात, देशात कायद्याचं राज्य आहे, हे चालणार नाही. मी मेलो तर चालून पण चालू देणार नाही. मारून टाकावं यांनी मला, गोळ्या घ्याव्या या SP आणि या पोलिसांनी, इथंच मारून टाकावं मला. मी उठणार नाही आज. खरं तर मुख्यमंत्र्यांचा फोन येणं अपेक्षित होता, फोन आला नाही, काय सांगणार? त्यांचा फोन नाही आला म्हणून मी दुबळा झालो असं नाही, पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारी आहे की त्यांच्या महायुतीत सत्तेत सहभागी असलेल्या एखाद्या आमदारावर जर अशी परिस्थिती येत असेल, तुम्ही विचारू शकता काय झालं नेमकं, तुम्ही पोलिसाला आदेश देऊ शकता. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, पण मी महाराष्ट्रातली 12.5 कोटी जनतेतला एक घटक आहे ना. माझ्या कुटुंबावर चाल करून साले हरामखोर मला मारायची भाषा करत असतील, मी मेल्यावर हे चालवतील का माझं घर, की माझ्या लेकरांना पोचतील? मी मरणाला घाबरणारा माणूस नाही, याच्यापेक्षा जास्त सोसलेला आहे मी जीवनामध्ये. मी घाबरणारा मी मी राजकारणातला नंतर आहे, पण मी चळवळीतला आहे, अमोल मिटकरी चळवळीतला आहे, त्याच्यामुळे मी घाबरणारा नाही. हे ज्या पद्धतीने हे चालू केलं तमाशा या पोलीसवाल्यांनी, मुख्यमंत्र्यांनी दखल नाही घेतली तर मी काय दुर्बळ होऊन बसणार नाही. माझ्या पक्षाच्या नेत्यांनी मला विचारलं, अजितदादांनी, माझ्यासाठी विषय संपला, बाकी कोणी विचारो ना विचारो. तुम्ही म्हटलं की राष्ट्रवादीतले इतरही आमदार आहेत, त्यांनी समोर यायला पाहिजे, बोललं पाहिजे, अशा पद्धतीनं जर मनसे बोलत असेल, राज ठाकरे जर अजित पवारांना बोलत असेल, तर बाकी आमदारांनी बोललं पाहिजे. त्या तुम्ही बोलले, तुम्ही हा मुद्दा लावून धरलेला. माझ्या पक्षाच्या आमदारांना जर असं वाटत असेल का मिटकरीची गाडी फुटली आणि उद्या त्यांच्यावर असा प्रसंग येऊ शकत नाही, तर तसा प्रसंग कोणावर येऊ शकतो? कारण हे गुंडे, या गुंड्याकडून पण एक आदर्श घ्यायसारखं आहे. यांच्या मालकाला मी सुपारी बाद दर म्हटलं नव्हतं किंवा तसा त्याचा उल्लेख पण केला नव्हता. याच्या मालकावर बोलल्याबरोबर 10 वेगवेगळ्या सुरात 10-10 भुंकायला लागले. अरे त्याच्या नेत्यावर बोलल्यानंतर त्यांचं रक्त गरम होतं, अजितदादावर बोलल्यानंतर तुम्ही का गरम होत नाही? एक रुपाली ठोंबरे, सूरज चव्हाण, उमेश पाटील हे 2-4 अपवाद जर सोडले तर बाकी पक्षातलं आमदारांनी पण बोलायला पाहिजे. का त्यांचं थोबाळ बंद ना करत तुम्ही? राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना विनंती आहे की यांचं थोबाळ रंगवा, यांचं थोबाळ बंद करा. ज्या पद्धतीने मनसेचे टुकार लोक बोलतायत ना, जीवे मारण्याची धमकी, तुम्हाला बरं वाटतंय का तुमच्या भावाला असं त्रास होतोय म्हणून? मी त्यांच्या कुबळ्यांवर जगणारा माणूस नाही. त्यांनी बोलले तर बोलले, नाही बोलले तर बोलले. मी शांतता ठेवली. स्वप्नीलजी, मी जर त्या दिवशी उद्रेक केला असता ना, या पोलिसांना फेस आला असता तोंडाला, शांतता ठेवली. कोणी कार्यकर्त्याला कुठं पुढे जाऊ दिलं नाही. माझे कार्यकर्ते बघा, CCTV चेक करा, एकानेही कुठे हे नाही केलं यांच्या.